मसवड कॅरिडॉरला स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध. शेतकऱ्यांकडून विजेच्या खांबावर चढत आत्महत्येचा प्रयत्न, विद्युत खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न, 17 जण पोलिसांच्या ताब्यात. सविस्तर बातमी पाहू. मसवड येथील मंजूर असलेल्या कॅरिडॉरला स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा विरोध दर्शवला असून एका शेतकऱ्याकडून चक्क विजेच्या खांबावर चढत आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. भूमी अभिलेखचे अधिकारी भूसंपादनासाठी या ठिकाणी आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध केला, त्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात भूसंपादन करण्याचं काम सुरू होतं. शासनाकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकऱ्यांची जवळपास सगळी जमीन या कॅरिडॉरसाठी जाणार असल्याने शेतकरी या कॅरिडॉरला मोठा विरोध करत आहेत. आम्ही सगळ्या जमीन देऊ शकत नाही, बागायती जमीन या आमच्या आम्हालाच राहाव्यात, असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलाय. मात्र प्रशासन कॅरिडॉरच्या नावाखाली जवळपास शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी बळकावण्याच्या तयारीत आहे, म्हणून आम्ही या कॅरिडॉरला विरोध करत असल्याचं आंदोलन स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलंय. आतापर्यंत या कॅरिडॉरला स्थानिक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केलाय. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्तासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली होती, तसेच मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. भूसंपादनासाठी विरोध करणाऱ्या जवळपास सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यामुळे एकंदरीत आंदोलन प्रशासनाकडून दाबण्यात आलं आहे. या स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधात पार्श्वभूमीवर 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हे आंदोलन अधिक चिघळण्याच्या मार्गावर आहे. आपला आज इथं प्रशासनाची माणसं आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला न विचारता आले ते पोलीस बंदोबस्तात, आणि नंतर आमच्यातले 2 युवक आत्महत्या करण्यासाठी तारेचा स्पर्श करता करता अधिकाऱ्यांनी शब्द दिला, आज मोजणी करत नाही, तरीही दांडगाव्यानं खाली उतरून घेतलं, आणि नंतर पुन्हा दांडगाव्यानं खाली उतरून आता आम्हाला गाडीत घालून आमचे काय 4 कार्यकर्ते नेलेत. आम्ही मागची राहिलेली समजी टोटल आत्महत्या करणार आहे. ह्याच्या पोलीस खात्यांचं जबरदस्ती केली तर आम्ही शेवटचं टोकाचं पाऊल उचलाय तयार आहे. समजा पोलीस स्टेशन जबाबदार राहील, पूर्ण MIDCला ताकदीने विरोध आहे. मी तर आम्ही जमीन देणार नाही. आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप जठार, गोंदवले.